म्हणून मी ट्रेन मध्ये बसलो आणि समोरचा माझ्याकडे असा सतत बघत होता मुलगा की हा तोच आहे का, हा तोच आहे का. तर तो म्हटला प्रथमेश परब कोण हा. तो बोला वो टाइमपास नाम की एक फिल्म आई थी, वो सेम आपकी तरह दिखता है, आप देखना. मला अच्छा अच्छा ठीक आहे असं म्हणून मी एक्झिट त्याला मी खोटी ओळख सांगितली होती. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मुळ्यावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. डिलिव्हरी बॉयचा ट्रेलर लॉन्च झालाय आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर या सिनेमाची कास्ट आहे पृथ्विक प्रताप, प्रथमेश परब आणि अंकिता लांडे. हाय, हॅलो, कसे आहात? आम्ही मस्त मस्त मस्त. तुला ट्रेलर कसा वाटला? कमाल वाटला. काहीतरी एक वेगळं बघायला मिळणार, एक वेगळा विषय घेऊन येतोय, पण त्याच्याबरोबर एक थोडी कॉमेडी सुद्धा आहे. मला सांगा, सगळ्यात आधी तिघांचा जो बॉन्ड आम्ही इथे बघितला तो ऑफ स्क्रीन कसा आहे? ह्याच्यात जशी ते दोघं मिळून डॉक्टरची मज्जा करतात, मज्जा करतात, सो इट्स सिमिलर. इट्स सिमिलर. पीपी एकत्र आल्यानंतर काय सेटवर मजा धमाल केली? खूप मजा, मस्ती. आणि म्हणजे सीन 2 मिनिटात असायचा, आम्ही करायचो 4 मिनिटं, मग नंतर मग तो 2 मिनिटावर यायचा, मामाला दिग्दर्शक यायचा, मग आमचा रायटर आमच्यावर रुसायचा, असं सगळं खूप काय काय झालंय. पण मजा आली. मला असं वाटतं की आम्ही दोघंही एकमेकांना सांभाळत सांभाळत एकमेकांच्या जागांना जागा देत आईच्या गावात काय बोलतोय रे मी, काय बोलतोय आज मी, काय ऐकत नाही मी कोणाला. तर त्या जागांना जागा देत हळूहळू. आणि त्याच्यात पण मला असं वाटलं की बऱ्याचदा काय होतं, आपल्या कॅरेक्टरवर आपलं प्रेम जास्त असतं ना. तर मला वाटतं चोचाच्या कॅरेक्टरवर माझं प्रेम जास्त होतं आणि भाऊच्या कॅरेक्टरवर ह्याचं प्रेम जास्त होतं आणि डॉक्टरच्या कॅरेक्टरवर सगळ्यांचं प्रेम होतं. सो त्याच्यामुळे सगळं असं एकमेकांना सांगत सपोर्ट करत आणि जर कोणी काही कॅरेक्टरच्या बाहेर करत असेल तर आम्ही एकमेकांना सांगायचो. आणि त्याच्यात पण कुठेही म्हणजे एकतर समवयीन सगळे असल्यामुळे कुठेही तो इगोमध्ये यायचा नाही, काहीच नाही काहीच नाही. आम्ही एकमेकांना फार शांतपणे सांगायचो किंवा मग बाजूला घेऊन सांगायचो, पण सांगायचो हे नक्की. आणि ते पण सीनच्या बेटरमेंटसाठी, म्हणजे एखादी जागा, आता जागा तर एवढा खूप आहे, एवढा काय काय आठवत होत्या. मला असं झालं ट्रेलरमध्ये हे काय नाही टाकलं, ते काय नाही टाकलं, अशा खूप जागा आहेत. आणि लोकांना मला असं वाटतं हसवत हसवत आम्ही एक सुंदर मेसेज पण देणार आहोत. सो त्याकडे पण लोकांनी लक्ष द्यावं असं मला वाटतं. पीपी, मला सांग की तुझ्या कॅरेक्टरचं एक्सप्लेनेशन तुला साधारण कसं दिलं गेलं? मला ज्या पद्धतीने मला एक वाक्य सांगितलं होतं ते जर वाक्य मी तुला आता सांगितलं तुला मी पकडतो नाही सर, तर ते वाक्य मी तुला सांगितलं तुला खूप बीप लावावे लागतील असं एक्सप्लेनेशन होत. पण मला त्याने सांगितलं होतं की जसं मी आहे ना ग खऱ्या आयुष्यात तसंच कॅरेक्टर, निरागस, साधा, भोळा, खूप जसं मी या वाक्यावर मी माईक सोडतो. अरे नाही, मी धरलं नाही, पण हे कॅरेक्टर तसंच आहे, खूप साधं भोळं कॅरेक्टर आहे जो त्याच्या गावातला एका त्याच्या मित्रामुळे, त्याच्या भावामुळे, तो ज्याला तो मोठा भाऊ म्हणतो त्याच्यामुळे खूप इन्फ्लुएन्स्ड आहे की मला ह्याच्यासारखं व्हायचं आहे. आणि तो त्याला फॉलो करत असताना त्याच्या वाईट गोष्टींमध्येही त्याला फॉलो करतो, त्याच्या राड्यांमध्ये त्याला फॉलो करतो. पण हे घडत असताना ना त्याच्या कॅरेक्टरची ग्रोथ आहे की जिथे त्याचा भाऊ, तो म्हणजे प्रथमेश भाऊ, जसा मचावर होतो एका गोष्टीला घेऊन, त्याला लक्षात येतं की हा प्रॉब्लेम आहे, हा सामाजिक प्रॉब्लेम आहे, तसा तो पण भाऊमुळे तसा ग्रो होतो. सो हे या कॅरेक्टरला तशी एक ग्राफ, तसा एक ग्राफ आहे की जिथे तू इन्फ्लुएन्स होतोयस तर चांगल्या गोष्टींना सुद्धा इन्फ्लुएन्स हो आणि मग त्यातनं समाजाचं काहीतरी एक भलं कर, असा एक ग्राफ आहे. त्यामुळे मला सांगितलं होतं, हेच सांगितलं होतं की याला ॲज इट इज फॉलो करणारा एक कॅरेक्टर आहे, की भाऊला हा फॉलो करतो, हा म्हणजे हा सोच्याचा एक नंबरचा, असं मला सांगण्यात आलं होतं, जे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे. सो मी तेच फॉलो केलं आहे सिनेमात सुद्धा. ट्रेलरमध्ये एक डायलॉग आहे ज्याच्यामध्ये तू सांगतोस की हो तू MBBS आहेस, खऱ्या आयुष्यामध्ये कधी खोटी ओळख सांगितली स्वतःची? खोटी ओळख सांगितली खूप वेळा, म्हणजे जेव्हा पण मी कुठे फिरायला वगैरे जाते तेव्हा सगळे अननोनच लोक असतात ना, म्हणून खरं नाही सांगत. मी काही सांगते की मी आर्किटेक्ट आहे, मी मीडियामध्ये काम करते, मी काही सांगते नाव पण वेगळी. मी सांगितलेलं, पण त्याच्यावर ना प्लीज मला कोणी वाईट कमेंट करू नका. खूप गर्दी होती तिकडे म्हणून मी असं सांगितलं. एकदा ट्रेनमध्ये बसलेलो असताना मी एका नाटकाच्या प्रयोगाला जात होतो माझ्या, आणि डोंबिवलीला प्रयोग होता आणि माझं शूटिंग होतं मढला. तर मढवरनं मी कसं तरी ते लेट झालं म्हणून मी काहीतरी करून मग मी ट्रेनने शेवटी डिसाईड केलं की आपण ट्रेनने जाऊ, म्हणून मी ट्रेनमध्ये बसलो आणि समोरचा माझ्याकडे असा सतत बघत होता मुलगा की हा तोच आहे का, हा तोच आहे का. तर तो म्हटला प्रथमेश परब कोण हा. तो बोला वो टाइमपास नाम की एक फिल्म आई थी, वो सेम आपकी तरह दिखता है, आप देखना. मला अच्छा अच्छा ठीक आहे असं म्हणून मी एक्झिट त्याला मी खोटी ओळख सांगितली होती. अरे मला असं वाटतं खूप प्रयत्न करतो पण अजून मला कोणी ओळखतच नाही.
खोटी ओळख सांगण्याची म्हणजे इसको नाही जाणते असं बऱ्याचदा होतं लोकांचं. अरे नाही नाही ठीक आहे, तर त्यामुळे मग मी काय खोटी ओळख सांगितली, एकदा दोनदा सांगितलेली आहे, पण ती म्हणजे ती मस्करीत सांगितली आणि माझ्यापेक्षा जास्त माझ्या मित्रांनी खूप सांगितलं. म्हणजे असं बऱ्याचदा होतं की प्रेक्षक जेव्हा भेटतात तेव्हा त्यांना माहिती असतं की आपण ह्याला टीव्हीत पाहिलेलं आहे एका विनोदी कार्यक्रमात, आणि त्यांना कार्यक्रमाचं नाव आठवत नाही, मग ते वेगळ्या कार्यक्रमांची नावं घेतात आणि मग आम्ही सांगतो हो आम्ही त्यातच काम करतो, हो आम्ही त्याच कार्यक्रमात काम करतो, असं अशी एक खोटी ओळख तशी सांगतो आम्ही स्वतःची. मैत्रीवरती सुद्धा भाष्य करणार किंवा एक नातं ह्याच्यामध्ये तुम्ही भाऊ दोघं जण आणि हे सगळं एकमेकांबद्दल एक काय अफवा पसरवायला आवडेल तुम्हाला? ऋत्विक प्रथा बद्दल अफवा नाही पण ती खरी हवी. अफवा पसरते घडतं मला माहिती माझ्या. आज ऋत्विक खूप सेन्सिबल बोलला आणि काही न्यूज झाली नाही, मला अफवा पसरवायची. कुठलंही काही विधान त्याने केलं नाही, कुठलंही न्यूज झालेलं नाही, असं मला एक अफवा पसरवायची. मी सांगतो काय, मी किती चांगलं बोललो, अफवा पसरणार आहे अफवा. लोक मला माहित नाही कुणीतरी ठेवलेत, लोक पण ठेवले नाही रे, हे माझे मित्र आहेत रे, हे असं नाही करत, मला माहिती आहे हेच काही आहेत असं. मी कोणाबद्दल अफवा पसरव? कोणाबद्दल? प्रथमेशचं लग्न नाही आहे 24 तारखेला आणि अंकिता डॉक्टर आहे. पण अंकिता बद्दल काय अफवा पसरायची की हा अंकिता कमिटेड आहे. मित्रांनो अंकिता कमिटेड आहे, हा ही अफवा आहे, ही अफवा आहे. आता बघ आता डीएम्स मी पण सेम अफवा पसरवते. आता माहित तुझ्याकडे, तू काय सांगशील? नाही मला काहीच सुचणार नाहीये. खूप साधी मसाला डोसा आणि ती असं बाजूला ठेवलं तर ही साधी डोसा वाटेल, इतकी साधी आहे. मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. वेळाभावी हे करण्याच्या मागचं कारण हेच की आम्हाला हेच सांगायचं आहे की आता आम्ही जी मज्जा करतोय ना तीच मज्जा तुम्हाला अनुभवायची असेल तर 9 फेब्रुवारीला तुम्ही थिएटर्समध्ये जाऊ, आमचा सिनेमा पहा डिलिव्हरी बॉय. अशीच मजा केलेली आहे आणि ह्याच्यापेक्षा खूप छान छान विनोद केलेले आहेत. थँक्यू, थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.